पायलट आपलं बाळ किती दृष्ट लागण्याजोगं आहे ते हो ना. हा बहिष्कार नसता तर गावकऱ्यांनी किती कौतुक केलं असतं नाही आपल्या बाळाचं. अहो पायलट का आपलं बाळ बोलण्याचा प्रयास करतय. हो बोल बाळा बोल. तुझे बोबडे बोल ऐकण्याकरता माझे कान आसुसलेत रे. बोल बोल, बोल तात तात. त्यांनी तात का म्हणून आधी म्हणायचे माता का नाही. बोल माता. बोल तात. माता. तात. माता. तात. आपले बाळ चक्क होऊन म्हणाले मला भासत नाही ना झाला. अहो भास कसला. मी पाहिलं ना त्याचे ओठ हलताना तो ओमच म्हणाला. म्हण परत ओम. ओंकार म्हणालो असं तूच म्हणतेस ना. आता तूच मला जखडून ठेवू पाहतेस. अग ग्राह्य काय अग्राह्य काय हे जाणून घे. अग्राह्य म्हणजे विकार कुसंग कुतर्क आंधळी माया इत्यादी. मला संसाराचे जंजाळात अडकू नकोस माते. मला जगतप करू दे. मला गुरूंकडे जाऊ दे. मला गुरुला शरण जाऊ दे. अरे बाळा संसारात राहून तू जप साधना करू शकत नाहीस काय. मी इथे राणी म्हणजे ज्या तपस्याने तुम्हाला आशीर्वाद दिला त्याचे वचन खोटे पाडण्यासारखे आहे. तो म्हणाला होता माते तुला पुत्रसुख फार काळ लाभणार नाही. ठीक आहे बाळ आम्ही आमच्या काळजावर दगड ठेवून तुला परवानगी देतो. तू आमच्या पोटी जन्माला आलास त्यातच समाधान मानावे लागेल. तू अवतार पुरुष आहेस. तेजस्वी सूर्याला मायेच्या पदराखाली झाकून ठेवणं शक्यच नाही. तू निघ तीर्थयात्रा कर. दीन दुबळ्यांच्या जीवनात आशेचा दीप लाव. माते मला आशीर्वाद दे. मला आशीर्वाद द्या.